हे विधेयक आणताना तुम्ही किती कष्ट केले आम्हाला माहिती आहे, म्हणजे बंडीबाला माहिती आहे, मला माहिती आहे की आता उद्या अध्यक्ष होत असताना आपले त्याच्या मागचे किती कष्ट आहेत. फक्त आपला एकच आपल्या गौगोवा आपण करत नाही आणि ती गौगोवा करण्याची जबाबदारी कार्यकर्त्यावर. जे बंडीबा म्हणाले ते खरं जबाबदारी तुमच्या लोकांवर खूप मोठी आहे, कारण मोठा नेता हा मिळणं आणि मोठ्या नेत्याच्या माध्यमातून नगर विकास मधून साहेबांनी किती दिली आहे असा विचार करा. जर नगरामध्ये आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये 200 कोटीची उद्घाटन एका पक्षासाठी आहेत तर साहेबांनी त्याच्यासाठी किती मेहनत केली असेल. आणि म्हणून साहेबांच्या मेहनतीतून हे सगळं, ताईंच्या मेहनतीतून हे सगळं घडत आहे. मला हीच अपेक्षा आहे की आपल्या माध्यमातून त्यांना सातत्याने असा आशीर्वाद मिळत जाऊ. आज साहेब म्हणत होते की मला संगमनेरला राहायचंय, पण आपलं येणारं सोमवारचं इलेक्शन, मंगळवारचं इलेक्शन पक्षाच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे. पक्षनिष्ठा काय असते, नेत्याची निष्ठा काय असते आणि लोकांबद्दल प्रेम काय असतं याचं एक मात्र उदाहरण म्हणजे बाळासाहेब थोरात. ते मला या ठिकाणी म्हणते. आणि या सगळ्या कामामध्ये फक्त भिंती रंगवणं म्हणजे स्मार्ट सिटी नाही, लोकांना ओला कचरा सुका कचरा लोकांना स्वच्छतेबद्दल ह्याच्याबद्दल सुद्धा कशी शहर ठेवलं पाहिजे, तर हरित कसं केलं पाहिजे. अहो किती गार्डन बांधले, 31 गार्डन, त्याच्यापेक्षा जास्त असतील बघ दामे साहेब बोलले. आणि 10 कोटीपेक्षा जास्त नाही तुम्ही काय दिलं. आज 200 कोटीची कामं केली आमच्या हस्ते. रस्ता होता, रस्त्याची उद्घाटन झाली. आज आमच्या हस्ते चौकाची उद्घाटन झाली. ताई म्हणत होते आणि साहेब म्हणत होते आम्हाला लग्नात जायचे. सातत्याने जनसंपर्क किती, सगळ्या फॅमिलीने डेडिकेट केले जीवन तुमच्यासाठी, संगमनेरसाठी. सगळ्यात मोठे कौतुकाची गोष्ट, पूर्ण डेडिकेटेड जीवन केले तुमच्यासाठी. आणि ज्या तऱ्हेने ही मंडळी काम करते, दिवस रात्र काम करते, खरंच मी त्यांचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कौतुक करते. आम्ही येत असताना आम्ही तुम्हाला माहिती, कारण जसं बंटी पाटील साहेब बोलले, मी सुद्धा शहरातून निवडून येते. शहरामध्ये नगरसेवक आमदाराचं काम पुरं लिमिटेड असतं, पण नगरसेवकाचं काम असं असतं सकाळी उठल्यापासून, भाई आमको मालूम आहे, सकाळी घरात पाणी नाही आलं तर काही नाही झालं तरी लवकर नगरसेवकाला पहिला फोन करतात. आणि सगळ्या गोष्टीमध्ये सगळ्यात जास्त मोठा रोल कोणाचा असतो, तो नगरसेवकाचा असतो. आणि अशा वेळेला तुम्ही सगळ्यांनी जे काम केलं त्या सगळ्या कामाचं कौतुक म्हणजे ती सगळी पारितोषिक आहे, त्याबद्दल तुमचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करते. मला या ठिकाणी सांगायला पाहिजे की एक महिला जेव्हा घरातून निघते, मला माहितीये की त्यांचं कुटुंब बघतात, सगळं बघतात, पण ज्यावेळी ती घराच्या बाहेर निघते ती या शहरालाच कुटुंब समजते, या शहराला कसं आपल्याला डेव्हलप करताय, कशा तऱ्हेने पुढे घेऊन जाताय ह्याचा त्या विचार करतात. त्या बाहेर गेल्या, परदेशी गेल्या आणि परदेशी जाऊन ज्या शिकून आल्या त्याचा वापर त्यांनी या शहरामध्ये केला. आज या शहरामध्ये फिरताना साहेब मी मागे सुद्धा आले होते आणि तुमच्या काळामध्ये इतका विकास झाला, आज अशी कुठली ब्रँड नाहीये जी शहरामध्ये नाही. एवढी मोठी मोठी दुकानं, मोठे मोठे रस्ते त्या ठिकाणी झाले. आणि जिथे जिथे आम्ही फिरतो, खरं तर आम्ही फॉरेन मुलांना चांगलं शिक्षण, चांगलं गार्डन मिळालं पाहिजे आणि महिलांना सक्षम करून त्यांच्या पायावर उभं केलं पाहिजे. आणि म्हणूनच प्रियांकाजीने सांगितलं, खरं तर आपल्याकडे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपण 50% आहोत, काही काही ठिकाणी 7% आहोत, पण उत्तर प्रदेशमध्ये 40% सीटा आमदारकीच्या महिलांना देण्याचा निर्णय प्रियांकाजीने घेतला. आणि हे काँग्रेसची भूमिका आहे, ही काँग्रेसचे विचार आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांचे या ठिकाणी आभार मानून साहेबांचे मनापासून आभार मानते की साहेबांनी आणि दुर्गाताईंनी आम्हाला बोलवलं, आमचा आदर सत्कार केला. ताई आणि तुम्हाला मतदान मागायचे, आम्ही काय मागणार, तुमचं कामच उत्तम बोलतंय. ताई ज्या जसं